ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदित्य ठाकरे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर हे माझं पहिलंच भाषण आहे आणि भाषण करायच्या आधी किंवा ह्या अभिभाषणाला पाठिंबा देण्याच्या आधी मी ह्या सदनाला आणि सगळ्याच सदस्यांना नमन करतो आणि आधीचे जे दिग्गज होते आताचे दिग्गज आहेत त्यांना नमन करतो. ज्यांनी मला पाठवले इथे जिंकून त्यांना पण नमन करतो. खरं तर आम्ही सगळे जे नवनिर्वाचित आमदार आहोत किंबहुना पहिल्यांदा निवडून आलेलो आहोत, मी आहे, रोहित आहे, विश्वजित म्हणत दुसऱ्यांदा पण तरी टर्म म्हणून पहिली आहे, धीरज आहेत, हे सगळेच खूप लोक आहेत, सगळेच हे सगळे सगळेच सन्माननीय सदस्य. आम्ही सगळे जेव्हा सगळेच पक्ष जेव्हा एकत्र भेटतो बोलतो तेव्हा एक भावना अशी असते की अरे आम्हाला राजकारणात काहीतरी नवीन शिकायला मिळेल, नवीन काहीतरी बघायला मिळेल. आता जी आमची निवड झालेली आहे काहीतरी महाराष्ट्रासाठी, देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायला मिळेल. अर्थात एक गोष्ट आहे की ह्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जिंकून आल्यानंतर, निवडून आल्यानंतर आम्हाला सर्व काही पाहायला मिळालं. कदाचित असं झालं असेल की आधीच्या कुठच्याही विधानसभा जेव्हा घटित होत होती तेव्हा सरकार बनत होतं तसं कुठचंही नाट्य झालं नसेल तसं आम्हाला त्या एका महिन्यात बघायला मिळालं. अर्थात सत्तेची हाव काय असते, कशी असते, खोटं कसं बोललं जातं, मित्रपक्षाला डावललं कसं जातं, हे सगळं बघत असताना एक पारिवारिक संबंध असतील ते कसे होऊ शकतात. किंबहुना एक जो बदल दिसत आहे या महाराष्ट्रात, हिंदुराय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझे आजोबा, त्यांचे सुपुत्र माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, मग शरद पवार साहेब आहेत, सोनिया गांधीजी आहेत, ह्या तिघांनी मिळून एकत्र जी नवी दिशा महाराष्ट्राला द्यायची, जो काही बदल घडवायचा आहे ते करायला जे एक सक्षम सरकार एकत्र आले, मी सर्वप्रथम या सरकारचं अभिनंदन करू इच्छितो. कारण महाराष्ट्रात महाराष्ट्रात भयमुक्त सरकार हे बनवण्याला यश आलेलं आहे. कदाचित पहिल्यांदा असं झालं असेल. होय, मी मगाशी बघत होतो की राजकीय म्हणजे अभिभाषणावर खरं तर मी पाठिंबा द्यायला उभा आहे. राज्यपालांच्या, राज्यपाल महोदयांच्या भाषणावर, अभिभाषणावर आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे, मत जाहीर करायचं. पण इथे याच सदनात काही राजकीय भाषण झाली. मग जो पहिला कधी जे सामना वाचत नव्हते ते सामना वाचायला लागलेत, कदाचित आधी वाचत असते तर इथे बसले असते आमच्या बरोबर, बरोबर आहे की नाही. पण हे सगळं होत असताना अध्यक्ष महोदय मी हे बघितलं की या महाराष्ट्रात लोकशाही नक्की काय असते ते या सरकारने दाखवून दिलेलं आहे. त्याच सामन्यातून वाचून दाखवत होते कोणतरी की मुख्यमंत्री साहेब आधी निवडणुकीच्या आधी कोणाच्या विरुद्ध काय बोलले किंवा काय अग्रले, कुठच्या पक्षांनी, राष्ट्रवादीने शिवसेनेवर काय बोललं, शिवसेना काँग्रेसवर काय बोलली, हे सगळं होत असताना मला वाटतं ह्यालाच लोकशाही बोलतात की वाद संवाद, वाद विवाद होत असतात पण या वादातून आपण नवा महाराष्ट्र घडू शकतो. वेगळे वेगळे आवाज जरी असले तरी आपण सगळे एक आहोत. ही जी एक ताकद आहे ती ह्या सरकारने आज दाखवून दिलेली आहे आणि ती ताकद, ती लोकशाही मला वाटत नाही या विरोधी पक्षाला समजू शकते. कारण पहिल्या दिवसापासून मी बघतोय खरं तर जेव्हा मुख्यमंत्री पहिले बोलत असतात, पहिले बोलायला उभे राहतात तेव्हा सगळेच एक सदन बघत असतं की नक्की मुख्यमंत्री महोदय काय बोलणार, विरोधी पक्ष नेते काय बोलणार. पण हे सगळं होत असताना जे चार दिवस मी गोंधळ बघतोय, म्हणजे काल पण गोंधळ बघितला, त्याच्या आधी गोंधळ बघितला, मागची जेव्हा शपथ होती त्याच्या आधीचे जे दोन दिवस होते त्या दिवशी जो गोंधळ बघितला, अध्यक्ष महोदय असं वाटायला लागलं की विरोधी पक्ष जो आहे, असं बोललं जातं की किचड में ही कमल खिलता है, म्हणजे किचड करा आणि कमल खिलवा, हे आता होणार नाही महाराष्ट्रात. कारण महाराष्ट्रात ही ताकद सगळी एकत्र आलेली आहे. हा बदल घडलेला आहे कारण गोंधळ एकतर हाऊसमध्ये घालायचा, गोंधळ बाहेर घालायचा, देश पेटवून ठेवायचा आणि मग राज्य आणायचं, ही ना शिवसेनेची भूमिका आहे, ना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, ना काँग्रेसची भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही इथे सत्ताधारी म्हणून बसलेलो आहोत आणि या सरकारचं मी अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने एक भयमुक्त महाराष्ट्र बनवायला आम्ही निघालेलो आहोत. अध्यक्ष महोदय जे अभिभाषण आहे खरोखर एक महत्वाचं अभिभाषण आहे. कारण मी मगासपासून ऐकतो आणि अर्थात आम्ही सगळ्यांनीच, शहरी लोक असू, गावातले लोक असू, शेतकऱ्यांचे सुपुत्र असू, आम्ही सगळेच लोक साधारण फिरत आहोत, महाराष्ट्र फिरत आहोत असं कोणी मला वाटत नाही इथे आहे ज्यांनी महाराष्ट्र फिरलेला नाही किंवा महाराष्ट्र बघितलेला नाही. मग शहरी लोक असतील, ग्रामीण लोक असतील, आम्ही सगळेच लोक जेव्हा महाराष्ट्र फिरत असतो अर्थात शेतकरी यांचे निवेदन आमच्याकडे येत असतात, शेतकरी बांधवांचे निवेदन येत असतात, कर्जमाफी असेल, कर्जमुक्ती असेल, चिंतामुक्ती असेल, या सगळ्या गोष्टी आहेतच. कारण गेले 5 वर्ष आपण बघतोय कधी दुष्काळ असतो, दुष्काळवर दुष्काळ, दुष्काळवर दुष्काळ. मी स्वतः 2012 पासून त्या दुष्काळाला इथून पळायला एक काम करत आहे. पण आम्ही सगळेच, कुठचाही पक्ष असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही काम करत असतो.
पण ह्या दुष्काळ मुक्त महाराष्ट्र होतोय की काय? आता आम्ही फिरत असताना पाऊस पडायला लागला, रिमझिम जो पाऊस होता तो धोधो पडायला लागला आणि आपण बघितलं अवकाळी पाऊस झालेला आहे. काल परवाकडे नागपूरमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा पाऊस सुरू झालेला आहे. अर्थात जर आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला कर्जमुक्त करायचं असेल, चिंतामुक्त करायचं असेल, तर आपल्याला काही पुढच्या गोष्टींवर पण विचार करणं गरजेचं आहे. ते मला वाटतं ह्या अभिभाषणात आलेलं आहे. ते म्हणजे हवामान बदल, क्लायमेट चेंज, ह्याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं अध्यक्ष महोदय हे वावगं ठरणार नाही जर मी बोललो की कदाचित ह्या सदनाने अजून एक सेशन बोलवलेलं पाहिजे एअर पोल्युशन किंवा क्लायमेट चेंज वर एक थोडस डिस्कशन करायला. पण ह्या सरकारचं जे एक मनोदय आहे की क्लायमेट चेंज वर बोलण्यासाठी आपली एक हिंमत आहे की क्लायमेट चेंज मध्ये आपण नक्की कुठे मानवधर्म म्हणून चुकत आहोत हे विचार करण्याची गरज आहे. क्लायमेट चेंज हे नुसतं काही आता जगाच्या दोन टोकांमध्ये दिसत नाही, आपल्याला गावांमध्ये दिसतंय, शहरांमध्ये दिसतंय. एक तर रिपोर्ट असा आलेला आहे की 2050 पर्यंत मुंबई असेल, कोकण असेल, कितीतरी अशी शहरं आहेत, असे कितीतरी पट्टे आहेत या देशामध्ये जे पाण्याखालती जातील. आणि आपल्याला सर्वांना आमदार म्हणून हे सदन म्हणून विचार करायला लागणार की आपण सरकार म्हणून आणि नवनिर्वाचित असू आमदार म्हणून ह्या विषयावर आपण कसा विचार करणार, गांभीर्याने विचार कसा करणार आणि पुढे कसं नेणार. अर्थात हे सगळं होत असताना अजून एक महत्वाचा मुद्दा आलेला आहे ह्याच्यात, ज्याच्यात मी थोडा काही फार एक सहयोग केलेला मागच्या वेळी जेव्हा मागचं सरकार जे होतं प्लास्टिक बंदी, त्याच्यात पण ह्या अभिभाषणात पण प्लास्टिक बंदीचा उल्लेख आहे. आणि मला वाटतं प्लास्टिक बंदी खरोखर काही प्रत्येक प्लास्टिक खराब नसतं, प्लास्टिकच्या बाटल्या खराब नसतात, पण जिथे जिथे आपण प्लास्टिक, ज्याला आपण सिंगल यूज डिस्पोजेबल प्लास्टिक बोलतो, ते जर आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकलं तर हा महाराष्ट्र खरोखर वेगळा महाराष्ट्र. कारण पर्यावरणावर विचार करणं आता आपल्याला गरजेचं झालेलं आहे. पर्यावरण हे आपल्याला प्रत्येकाला जाणवायला लागलेलं आहे. कधी उन्हाळा असतो, कधी पावसाळा असतो, कधी थंडी वाढायला लागते. पण हे सगळं करत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे हे सरकार, ज्या काही गोष्टी मी जास्ती आकड्यांमध्ये जाणार नाही कारण आकडे आणि जे काही मला वाटतं सगळेच सन्मान्य सदस्य बोललेले आहेत, माझ्याकडे जास्ती वेळ नाही आहे. पण ज्या दोन चार गोष्टी मला वाटतं फार महत्वाच्या आहेत, जसं मी बोललो पर्यावरण आहे, तसंच युवकांसाठी अर्थात बेरोजगारी हे मोठा विषय झालेला आहे. कदाचित मेक इन महाराष्ट्र इंडस्ट्री ह्याला सगळ्यांना एक चालना मिळालेली, पण मला हे माहिती आहे आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे, सगळ्याच इकडच्या सन्मान्य सदस्यांना माहिती आहे की 2016 अंताला जे नोटबंदी झाली, डिमॉनिटायझेशन झालं, आता कोणीही बोलत नाही त्याच्यावर, विरोधी पक्ष पण बोलायला घाबरतो. आम्ही त्यांच्या सोबत असताना लोकसभेत जेव्हा विषय काढतो तेव्हा सांगितलं त्याचं, नाही ह्याच्यावर बोलू नका कारण हा विषय आता आपण बाजूला ठेवलेला आहे. पण नोटबंदी जी झाली किंवा जीएसटी जे चुकीच्या मार्गाने आलं या देशामध्ये, त्याच्यानंतर उद्योगधंदे बंद झाले, शेतकऱ्यांची जी काही एक वाट लागलेली आहे किंवा ग्रामीण भाग किंवा शहरी भाग असेल सगळंच बसलेलं आहे. आणि ते जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, रोजगार जर पुन्हा आणायचं असेल, तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या विषयांवर विचार करणं गरजेचं आहे. अर्थात ह्या अभिभाषणात अजून एक महत्वाची गोष्ट, जसं मी बोललो बेरोजगारी, त्याला जोडून एक महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय हाच आहे की शिक्षण. सन्मान्य सदस्य रोहितजी, सन्मान्य सदस्य विश्वजीतजी आणि सगळेच ह्या विषयावर आम्ही युवा आमदार म्हणून बोलत आहोत. शिक्षण खरं तर ह्या देशात आणि ह्या महाराष्ट्रात KG to PG बदलणं गरजेचं आहे. कारण आपण आता जे शिकत आहोत, जे शिकतोय, म्हणजे शिकत असताना पहिलं तर डोनेशन द्यायला लागतं, मग ऍडमिशन मिळते, मग 12 शिकल्यानंतर कॉलेजमध्ये जायला लागतं, मग पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर, आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला नोकरी मिळणार की नाही ह्याचा काही आपल्याला विश्वास नसतो. आणि हे जर चित्र बदलायचं असेल तर मला वाटतं ह्या अभिभाषणात जे आलेलं आहे की शिक्षण पद्धती बदलल्या जातील, शिक्षण मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बदललं जाईल, नुसतं शहरी भागांमध्ये नाही तर गाव पातळीवर आपण शिक्षण बदलू. जे आम्ही कदाचित मुंबईत महानगरपालिकेत जे बघतो, एक आमदार म्हणून मी बघत असतो की मुंबई महानगरपालिकेच्या 1232 शाळेत त्याच्यात 8 भाषेमध्ये शिकवलं जातं, मराठी आहे, इंग्लिश, सेमी इंग्लिश, तमिळ, तेलगू, कन्नडा, गुजराती, उर्दू, हिंदी, ह्या भाषेमध्ये टॅब्स दिलेले आहेत. 50,000 मुलं टॅब्सवर शिकत आहेत. हे टॅब्सचं शिक्षण आपण गावपातळीवर नेलं पाहिजे. कारण खूप वेळा असं असतं की पुस्तक असतं हातात पण रात्री वीज नसते वाचायला, ते सोलार एनर्जीचे टॅब्स आपण देऊ शकतो. व्हर्च्युअल क्लासरूम, ह्या 1232 शाळेमध्ये 500 शाळा व्हर्च्युअल क्लासरूम जर जोडलेल्या आहेत, तीच सॅटेलाइटची टेक्नॉलॉजी आपण गावपातळीवर नेली तर समान दर्जा आणि समान शिक्षण हे गाव पातळीपर्यंत नेईल, प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाऊ शकेल. मला वाटतं मी मुख्यमंत्री महोदयांना हे विनंती करणार आहे, सरकारचे सगळेच सदस्यांना विनंती करणार आहे की आपण व्हर्च्युअल क्लासरूम आणि डिजिटल एज्युकेशन हे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेणं गरजेचं आहे. अर्थात दोन अजून महत्वाच्या गोष्टी मला दिसत आहेत त्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे सन्मान्य सदस्य विश्वजीत कदमजी यांनी सांगितलेलंच आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यालाच जोडून 1 rupee क्लिनिक. कारण आता आपण बघत आहोत गेल्या 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आपण ह्या गेल्या कितीतरी वर्षात महाराष्ट्रात गावगावी नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता कुठे ना कुठेतरी ते अपग्रेड व्हायला सुरू झालेले आहे. पण हे होत असताना
परवडणारं आरोग्य कसं मिळू शकेल आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, मग त्याच्यात मेंटल हेल्थ केअर असेल, डेंटल हेल्थ केअर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला हा पण ध्यास आहे आपल्या या महाविकास आघाडीचा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला न्यायचं आणि मेडिकल कॉलेज न्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बेरोजगारी आहेच, डिमॉनिटायझेशनचा फटका पडलेला आहे, वाढती गरिबी आहे, पण हे होत असताना मला वाटतं सगळ्यात महत्वाचं जर ह्या अभिभाषणात काही असेल तर 10 रुपयाची थाळी आहे. आणि ह्या 10 रुपयाच्या थाळीने प्रत्येक माणूस, गरीब असेल तर श्रीमंत असेल, कुठच्याही वर्गातला असेल, कुठची जात पात धर्म हे न बघता प्रत्येक माणसाला दर्जेदार स्वस्त आणि मस्त खाणं जेवण आपण जर देऊ शकलो तर आपण बोलू खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र पुढे जात आहे, प्रगतीशील आहे. म्हणून ह्याच्यावर बोलत असताना मला माहिती ह्या अभिभाषणात आणि ह्या सरकारचा जो एक ध्यास आहे तो ग्रामीण भागांचा आहे, शहरी भागाचा आहे. आम्ही सगळे जेव्हा एकत्र राहतो सरकार म्हणून हे सदन म्हणून प्रत्येक विषयाला आम्ही पुढे नेत जाऊ, ह्याच्यावर चर्चा करत जाऊ. मला वाटतं चर्चा झाली पाहिजे, चर्चेतूनच काहीतरी चांगलं येऊ शकतं. जरी हे भाषण खूप छोटं असलं असं काही सदस्य बोलले तरी ह्या भाषणामध्ये प्रत्येक गोष्ट हे वचन आहे आणि वचनपूर्ती हे सरकार करणार ही मला खात्री आहे. ह्याच्यात कुठेही जुमला लिहिलेला नाहीये, ह्याचा मला अभिमान आहे. अध्यक्ष महोदय, मी माझं भाषण समाप्त करताना एकच सांगेन की जरी महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असला तरी महाविकास आघाडीचं एकच ध्येय आहे, कॉमन मॅक्सिमम.